ज्यांच्या भाषणासाठी, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनसमुदायाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. माननीय राज ठाकरे. जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे चायनीज फटाके आहेत ना, ते चायनीज लोकांसारखेच आहेत, थांबतच नाही.
आता विजवत आहे. या शिवाजी पार्क मैदानात किंवा शिवतीर्थावरती म्हणा, अरे आता विजवा रे. मी एवढासा असल्यापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर इकडे आलो, प्रत्येक सभांना बसलो. पण भविष्यात मी कधी स्वतःचा राजकीय पक्ष काढीन आणि या शिवतीर्थावरती मला कधीतरी भाषणाची वेळ येईल याचा विचारच कधी केला नव्हता. ती वेळ का आली, कशामुळे आली, ते आता सगळ्यांनाच माहिती आहे. १९६६ साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना या शिवतीर्थावरती इथे केली. त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते. फरक कसा पडला तो फक्त बघा, की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये, त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात, आपण सगळेजण आलात, आपलं हे प्रेम, आपला हा पाठिंबा, याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हे सगळं उभं करताना खूप लोक बरोबर होते, खूप जण बरोबर आहेत. नुसते व्यासपीठावरती आहेत तेवढेच नाहीत, असंख्य आजूबाजूला उभे आहेत. त्या सगळ्यांची मेहनत, तुमच्यामध्ये बसलेल्या अनेकांची मेहनत, तुमचं प्रेम याच्या पुढेमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. म्हणून मी हिंमत करू शकलो की नवा पक्ष काढायची, नाही तर काय बाकीच्यांसारखा जाऊन बसलो असतो. पण ते डोक्यात माझ्या कधी येणार नाही, कारण माझ्यावरती त्या प्रकारचे संस्कारच नाहीत. आमच्या आजोबा नेहमी सांगायचे की एखाद्याला असं आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. त्याच्यामुळे जे तिकडे गेलेत त्यांना आत्ता उचलले. ती परिस्थिती मी माझी करून घेणार नाही. भाषणाची सगळ्या गोष्टींची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. धोरण म्हणून, पक्षाचं धोरण की याच्या पुढे माझ्या सकट पक्षातल्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने कुठच्याही माणसाला पाया पडायचं नाही. जेव्हा कधी समोर याल त्यावेळेला नमस्कार करायचा, फार फार तर शेखेंड, पण शेखेंड करून माझ्या हाताचा काय दौऱ्यामध्ये झालंय माझं मला माहिती, त्याच्यामुळे नमस्कार बरा असतो. काही काय अर्थ नाही त्याला, काय कोणी लोटांगणं घालतंय, कोणी काही करतंय. बरं मी बघाशी एकाशी कोणाशी बोललो होतो,
मी म्हटलं की मी आज जाहीर करणार आहे, म्हटलं पाया पडू द्यायचं नाही. एवढा एक दरवाजा उघडला आणि साहेब करून तो चाला आणि पाया पडला. तो माणूसच बघत बसला माझ्याकडे. आणि इतकं ते विचित्र काहीतरी आतमध्ये शिरलेलं आहे, कोणाच्या पाया पडतोय आपण, का पाया पडतोय. म्हणजे मला कुसुमाग्रजांचा एकदा सत्कार होता, मी त्या ठिकाणी काही नव्हतं, मी वाचलं होतं. आणि पु ल देशपांडे एकदा त्यावेळेला अध्यक्षस्थानी होते. आणि पुलंचं काहीतरी नाव उच्चारलं भाषणासाठी म्हणून पु ल गेले भाषणाला, माईक समोर उभे राहिले आणि परत आले. तात्यासाहेबांच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या पाया पडले आणि परत गेले. आणि परत गेल्यानंतरचं पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की या जगामध्ये खूप कमी पाय उरले ज्यांच्या पाया पडावं असं वाटतं, बाकीचं सगळं असंच आहे. आणि इथे राजकारणामध्ये तर काय कोणी काही करत असतं, बरं कोण कुठे उभा आहे, उभा असताना कुठे हात लावतो हेही कळत नाही. कशाच्या पाया पडतोय. बरं पाया पडताना वाकावं लागतं, उभ्या उभ्या पाया. माझ्या घरी एकदा असा प्रकार झाला, आमचा जेम्स माझा जो कुत्रा आहे तो खिडकीतनं आपला बाहेर बघत होता. खिडकीत बाहेर बघता बघता मी त्यांच्याशी, ते 8-10 जण आले होते, त्यांच्याशी मी बोललो, नमस्कार वगैरे केला. म्हटलं तर नीट निघा, म्हटलं जाताना जरा ते कुत्र बघत आहे, म्हटलं पाय द्याल. हो, आमचे जेम्सच्या पाया पडले. म्हटलं हो काय करता काय, मला म्हटलं यांच्या पाया पडायचं. काही मागचा पुढचा विचार नाही, म्हणून मी हे पक्षाचं धोरण म्हणून ठरवलं की आजपासून या क्षणापासून कोणी एकमेकांच्या पाया पडायचं नाही. बाकी बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. हात झेंडा का घेतला, हेच नाव का घेतलं, पहिलं होतं की बाबा हा पहिला पक्ष स्थापन करणारच की नाही. नाही नाही, हा परत जाईल. हा पक्ष स्थापन करणं काय थट्टा आहे का, सोपी गोष्ट आहे का? त्याला पैसे लागतात, माणसं लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं. म्हणून मी नवीन एक घड्याळ घेतलं, अलार्म क्लॉक. सकाळी 6 वाजता गजर वाजतो, असा सकाळी गजर वाजतो त्याचा. 6 वाजता उठतो, रात्री शुद्धीत बोलतो. सगळी सुरुवात केली. बाकीच्या ना चिंता, बरं मी काही बोलतच नाही. कोणी येतंय गालगुच्छ घेतय, कोणी येतंय चापटी घेतंय, कुरवळतंय, काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं. बरं मी कोणाबद्दल काही बोललो का, काय केलं का, काय केलं. मी आपलं महाराष्ट्रात फिरतोय. पण हे सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो, का मी काय असं वेगळं देणार आहे, मी असं काय वेगळं करणार आहे. आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात, त्याच्यावरती पण असतात ही काय बघायची गर्दी. उत्सुकतेपोटी लोक येतात, पहिल्या गर्दीलाच जमतात, नंतर बहुतर हे टिकवतात का. एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. काही येणार वाटलो अशा प्रकारचं पाऊल उचलताना? काय मी 10-100 वेळा विचार केला नसेन, 1000 वेळा विचार केला नसेन की मी काय कोणतं पाऊल उचलतोय? झेंड्यामधले रंग आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडलीय? बघाशी शिशिर शिंदेने सांगितलं, निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय.
त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं। ताकाला जाऊन भांडं कशाला लपवाय, जे खरं आहे ते खरं आहे। बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय? ज्यांनी ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला, सत्तेमध्ये आले तेव्हा सेक्युलर झाले की नाही, सगळे बरोबर आहेत, बाहेर पडले की आम्ही आमचे। मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। होय हिरवा घेतला, हो निळा घेतला, भगवाई आहे मोठ्या प्रमाणावर आहे, काही चुकीच्या लोकांसाठी, काही धर्मांध चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात, अब्दुल कलामला तुम्ही नाकारणार आहात, इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात, जे चांगले आहेत त्यांना बरोबर घेऊन जावंच तर लागेल। आणि मला हे असले ढोंग जमणार नाहीत। मी जेव्हा मागे शिवसेना पक्षामध्ये असं ज्याला प्रचाराला जात असे, व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं, काय साहेब इथे मुसलमानांबद्दल काही बोलू नका, आपल्या बरोबर आहेत। साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका, ते आपल्या बरोबर आहेत। अरे म्हटलं मी कधी बोलत नाही रे, कशासाठी हे ढोंग करायचं आपण? जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे, काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी? की लगेच आता सगळ्यांबरोबर जायला लागले, हे काँग्रेसची ढोंगी पण आहे ना, हे मला जमायचं नाही, बिलकुल करणार नाही। की मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून मशिदीत जा आणि टोप्या घाला, होय मिरजीमध्ये गेलो होतो समोरच आले, सगळे समोर आले, मला बोलले की नाही तुम्ही या दर्ग्याला भेट द्या, गेलो तिकडे, काय फरक पडला? पण त्या अख्ख्या दौऱ्यामध्ये फक्त एका ठिकाणी कुठेतरी गेलो मी, नांदेडला तिकडे तुमच्या शिखांचं जे धर्मस्थान आहे आपलं तिथेही गेलो। माझे अनेक मुसलमान मित्र आहेत पहिल्यापासूनचे, एरवी कधी नाही मी त्यांच्याकडे जेवायला जातो, पण खास करून निवडणुकीच्या तोंडावरती इफ्तार पार्टीला जात नाही। अरे पुन्हा परत आज मी इथे सांगतो की हे जरी सगळं असलं तरी मी कोणाचंही लांगुल चालन करणार नाही, निवडणुकीच्या तोंडावरती कुठेही जाणार नाही, कुठच्याही टोप्या घालणार नाही, हे आज या क्षणाला मी इथे आपल्या समोर जाहीर करतो। हे सगळे काँग्रेसची ढोंग, सगळी निवडणुका आल्या की मशिदीत जा, तिकडे इफ्तार पार्ट्या करा, टोप्या घाला, तेव्हा बाबासाहेब आठवणार आहे ना, एरवी काय नाही, शाहू फुले आंबेडकर नावं घ्यायची आणि आपल्याला हवं ते करायचं। सत्य म्हणून आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही, नक्की काय परिस्थिती आज, कोणती परिस्थिती आहे, कुठची परिस्थिती आहे की नाही? ते महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे म्हणजे अगदी ज्वलंत आक्रमक नेता, पण हे नाव काहीतरी वेगळंच वाटतं ना। आता आक्रमक म्हणून मी काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ आणि ढाल किंवा तलवारी ठेवू का? की मी स्वतः आक्रमक आहे म्हणून मुलांची पण नावं तीच? आणि हल्ली जरा बदललेले वाटतात, हे हल्ली असतं, जरा थोडा चेंज झालाय ना त्यांच्यात,
चेंज होतो, माणूस मोठा झाला की बदलतो. तुम्ही कोणाला विचारता का, एक वर्षाचे असताना आपण गादीत मुतत होतात त्यावेळेला आपण अजूनही मुत का हो? माणूस मोठा होतो, माणूस बदलतो, माणूस विचाराने बदलतो. कुठच्याही गोष्टीला चांगला बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. कुठच्या गोष्टी सोडायच्या आणि कुठच्या गोष्टी धरायच्या हा भाग नाहीये. निवडणुकांच्या तोंडावरती जी अक्कल सुचते ती एरवी का नाही सुचत? आणि मला पडलेला हा गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न आहे. आता दैशी मला काही मुस्लिम बांधव मला भेटायला आले होते, घरी आले होते. मी त्यांना स्पष्ट मला हवी ती माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली. मी त्यांना म्हटलं हे जे मध्यंतरी झालं अख्ख्या जगभर काय काय ठिकाणी झालं, मुसलमान समाज मोठ्या प्रमाणावरती बाहेर आला. कारण काय होतं? तर मोहम्मद पैगंबराचं व्यंगचित्र काढलं गेलं. आज आपल्याला इकडे गोष्ट सांगतो, कोणाचंही लांगुल चलन करण्यासाठी नाही, पण ज्या प्रकारे हे जे व्यंगचित्र काढलं गेलं, मी स्वतः एक व्यंगचित्रकार आहे, मला जर व्यंगचित्र काढायचं असेल ना तर मला पहिलं चित्र लागतं आणि मग मी त्याचं व्यंगचित्र काढू शकतो. मोहम्मद पैगंबरांचं चित्रच नसेल तर व्यंगचित्र काढलं कसं? मी म्हटलं ही चुकीचीच गोष्ट आहे. अशा प्रकारे कोणी कोणाच्या धर्माचा अपमान करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण मी त्यांना हेही आवर्जून सांगितलं की एम एफ हुसेनने सरस्वती लक्ष्मी आणि आमच्या भारत मातेचं नग्न चित्र काढलं आहे, त्यावेळेला असं बोलण्यासाठी तुम्ही देखील तितकंच रस्त्यावरती आलं पाहिजे, तरच हा एकोपा जुळू शकेल. एका बाजूने नाही उस्त होत, हे दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. दलित बांधवांच्या बाबतीत नेहमीच ते आपले ठरलेले टिपिकल नेते मेरी गो आज या बी फुला फुलांचे शर्ट घालतात. दलित बांधव आहे तिकडेच आणि काहीतरी करत बसायच्या. करतात काय माणसं? ते प्रकाश आंबेडकर, ते रासू गवई, रामदास आठवले निवडणुका सोडल्या तर करतात काय? काय दलित बांधवांसाठी म्हणून एखादी काही संस्था स्थापन केली आहे किंवा त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे म्हणून काही करतायत का? आई नाही, निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि खोटी स्वप्न दाखवायची कसली? आरक्षणाची. कसलं आरक्षण? ज्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही त्या देशामध्ये तुम्ही तिकडे खोटं बोलून सांगता त्यांना आरक्षणाच्या गोष्टी सांगता. नामांतराच्या नावाने तुम्ही त्यांची बाजी भरत होता. कसली नामांतर? मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यावरती मराठवाड्याच्या विद्यापीठामधलं शिक्षण पद्धत बदलली? शैक्षणिक दर्जा वाढला? काही नाही. ब्रिटिश स्टेशनला शिवाजी महाराजांचं नाव दिलं म्हणून काही सुखसोयी वाढल्या त्या ब्रिटिश स्टेशनच्या? महापुरुषांच्या नावाने नुसते फक्त खेळ करत बसायचे, तुमच्या भावनेला हात घालायचा, तुमच्या पदरात काही पडून द्यायचं नाही. तुम्ही तसेच फक्त भावना भडकून द्यायच्या, नामांतर करायची, मोकळे. माझ्या पक्षाच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची नामांतर नसणार, हे सगळं झूठ आहे. आज लोकांना पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, सगळेच प्रश्न आहेत.
43 वर्ष झाली महाराष्ट्र स्वतंत्र होऊन, स्वतंत्र म्हणणे संयुक्त महाराष्ट्र होऊन, आणि 58-59 वर्ष झाले हा देश स्वतंत्र होऊन, अजूनही आपण फक्त 4 विषयांवरती निवडणुका लढवतोय, पाणी देऊ, वीज देऊ, रस्ते देऊ, नोकऱ्या देऊ. या 4 विषयांच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही, कधी आम्ही त्याचा विचार केला नाही. दरवर्षी फक्त प्रत्येक उमेदवाराने येऊन फक्त हेच सांगायचं की आम्ही तुम्हाला हेच देऊ आणि तेच देऊ. आज मी महाराष्ट्राचा दौरा करून आलो, प्रत्येक ठिकाणी जी लोक मला भेटले, उदास, भकास, रेताड, गाडीने जाताना कळायचं की रेताड जमीन, आणि मध्येच एक हिरवा पट्टा लागायचा. विचारलं की काय रे बाबा एवढं, इथे पाणी नाही, इथे इथे हिरवा पट्टा नाही. साहेब, आमदार साहेबांची जमीन, आमदाराला बरं मिळालं पाणी, मंत्र्यांना बरी पाणी मिळत. आज तो मराठवाडा, आज तो विदर्भ, तो उत्तर महाराष्ट्र, सगळं भकास. कसली राजकारण करताय? महाराष्ट्रातले माझे इतर प्रांत मोठे होऊ नयेत, त्यांना पाणी मिळू नये, तिकडच्यांना नोकऱ्या मिळू नयेत, शिक्षण मिळू नये, ह्याच्यासाठी प्रयत्न करणे कोणती विकृती तरी कोणती आहे? कापसाचा प्रश्न आपासून बसलाय तिकडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आपासून बसलाय, पण काही नाही, ढिंब. कोणाही मंत्र्याला काही पडलेलं नाही. विलासरावांना फक्त भांग पांड्याच्या पलीकडे माहिती नाही, आणि अगोदरचे जे होते सुशील कुमार शिंदे, त्यांना हसण्या पलीकडे काही माहित नव्हतं. काही सांगा त्यांना की साहेब इथे 2 मुलींवरती बलात्कार झाला. बलात्कार का? अरे हसताय काय तुम्ही? हसमुख राय की हसमुखच्या आहात मला माहिती आहे, पण कुठे हसायचं कुठे नाही हसायचं. इतकी भीषण परिस्थिती आहे. त्याची पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं, मी एका ठिकाणी गेलो, तिथे मला एक पत्रकार बांधव आले आणि मला त्यांनी सांगितलं की एका ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याने जेव्हा आत्महत्या केली त्याचा मृतदेह त्याच्या घरी घेऊन चालले होते लोक. घरी घेऊन ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितलं की हा मृतदेह माझ्या घरात आणू नका. ते सगळे वेडे झाले. ते बोलले काय असं काय बोलताय, मृतदेह घरात नाही आणायचा, मग कुठे आणायचा? ते बोलले त्याचं काय करायचं ते बघा. पण त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला त्याचं काय करायचं ते करा, पण माझ्या घरात आणू नका. कोणामुळे आली परिस्थिती, कशामुळे आली परिस्थिती? हा कोणता विकृतपणा की नद्यांना पाणी येत आहे, कालव्यांना पाणी येत आहे, कालव्याचा निर्णार असेल तर फक्त माझ्या मतदारसंघामध्ये आले पाहिजे, हा कोणती कोणती विकृती आहे? बाकीच्या समोरच्याला पाणी नाही मिळालं पाहिजे, तडफडून मेला तरी चालेल. काय याच्यासाठी म्हणून नवीन पिढ्याच्या पिढ्या जन्माला येतात या भिकार राजकारण्यांच्या खाली जाण्यासाठी? म्हणून माझ्या वडिलांच्या वयाचे अनेक आया बहिणी बसलेले असतील, वडिलांच्या वयाचे लोक बसलेले असतील, माझ्या आईच्या वयाचे लोक इथे समोर बसलेले असतील. काय स्वप्न पाहिली असतील त्यांनी? या देश स्वतंत्र होईल, स्वतंत्र झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडतील. पण मुळात काय होतंय, या देशामध्ये फक्त माणसं जन्माला येतात, तरुण होतात, म्हातारी होतात आणि मरतात. मोजक्या लोकांना कामं मिळतात, मोजक्या लोकांना पाणी मिळतं, शिक्षणाचे तेच हाल. शिक्षण क्षेत्रावरती कोणी बोलायला तयार नाही. कसलं शिक्षण देतोय आपण? भविष्यामध्ये येणाऱ्या नोकऱ्या कोणत्या आहेत?
त्या पद्धतीचं काही शिक्षण दिलं जातंय का? माझ्या एका मित्राने फार चांगलं सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणे एखादा बाप जर त्याच्या मुलाला जर काही झालं बरं नसेल तर तो केमिस्ट कडे जातो, वाटेल त्या किमतीला औषध घेतो. पण औषध घेतल्यानंतर पहिली हातात घेतल्यावरती पहिलं काय बघतो तर त्याची एक्सपायरी डेट काय. आपल्या मुलाला शिक्षण देताना लाखो रुपये खर्च करून ज्या वेळेला आई वडील शिक्षणासाठी म्हणून पाठवतात ते शिक्षणाची एक्सपायरी डेट झाली आता त्याचा कोणी विचारच नाही करायचा. बाहेर पडणारा हा फक्त बेरोजगारच होऊ शकतो, दुसरं तिसरं काही होऊ शकत नाही त्याच. हे जेवढे शिक्षण सम्राट म्हणून जेवढे ओळखले जातात ना हे कारखानदार आहेत. हे फक्त बेरोजगारांची फौज बाहेर काढतात, दुसरं तिसरं काही करत नाहीत. कोणी या शिक्षण संस्थांकडे बघणार नाही. याचं कारण असं आहे कारण हे काँग्रेसमधले असलेले जे जेवढे आहेत ना यांच्या स्वतःच्या वैयक्तिक शैक्षणिक संस्था वैद्यकीय कॉलेजेस, ज्यांची ज्यांची वैद्यकीय कॉलेजेस आहेत तिकडे 30-30 लाख आणि 40-40 लाख रुपये घेतात. आणि सरकारी वैद्यकीय शाळा कॉलेजेस मध्ये तिथे कमी पैशामध्ये शिक्षण मिळत तेच मिळत. मला कळत नाही की सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये बाहेर पडणारा मामू जो मुलगा असतो तो काय कंपाऊंडर निघतो आणि ह्यांच्याकडचा डॉक्टर. या सगळ्या गोष्टींचे ह्यांना जाब विचारले पाहिजे. हे वैद्यकीय खासगी शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत ना ह्यांना पहिले हे जाब विचारणंच गरजेचं आहे. ते मी विचारणार. हे घेतात कसे पैसे पहिले मला हा प्रश्न आहे. विचारणार. सगळीकडनं नाडला गेलेला, सगळीकडनं पिळला गेलेला. जो या महाराष्ट्रामधला करदाता आहे तो कोणत्या का कोणत्याही असेल ना, कुठच्या जाती धर्माचा आहे हा प्रश्न नाही. पण तो ज्याला कर भरतो आज मुंबई सारखा प्रश्न घ्या. हा मुंबईमध्ये जो करदाता आहे किंवा महाराष्ट्रामधला बघायला गेलं तर करदाता जो आहे काय मिळतं काय त्याला, फिरायला चांगला रस्ता नाही, चालायला चांगले फुटपाथ नाही. मी इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये बाग बांधली, लता दिदींच्या फंडामधनं बाग बांधली ती. ज्याला बाग बांधली मी, शनिवारी उद्घाटन झालं माननीय बाळासाहेबांच्या हस्ते आणि दिदींच्या हस्ते त्या बागेचं उद्घाटन झालं. शनिवारचा दिवस होता, रविवारी मी गेलो दुसऱ्या तिकडे बघायला, हळूच बघत होतो. हळूच बघताना माझ्या लक्षात आलं की त्याच्या ज्या 6 घसरगुंडी आहेत त्या 6 घसरगुंड्यांच्या पैकी 3 घसरगुंड्यांवरती 3 मोठ्या महिला त्या घसरगुंडीवरनं खाली येतात. खूप गर्दी होती. तर वॉचमन आपला तो धावत गेला, मी त्याला थांबवलं, म्हटलं 1 मिनिट जर थांब जाऊ नकोस. त्या खाली उतरल्या, पुन्हा गेल्या, पुन्हा वर चढल्या, पुन्हा घसरून खाली आल्या. मी सांगितलं त्यांना, म्हटलं काही रोकू नको टोकू नकोस. आणि मी एवढ्यासाठीच सांगितलं की त्या ज्या काही असतील मला त्यांचे वय नाही मला माहिती, पण त्यांच्या बालपणामध्ये या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही तेव्हा ज्या तेव्हा बागेमध्ये गेल्या त्यावेळेला त्यांचं बालपण त्यावेळेला बाहेर पडलं म्हणून मी त्यांना रोखलं नाही. त्या स्वतःला आवरू शकल्या नसतील की मी ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला मला जर सध्या ही गोष्ट मिळाली असती तर मला किती आनंद झाला असता. जर तेव्हा नाही मिळाली एकदा तर जाऊन येते. एकोणसाठ वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही एक बाग नाही देऊ शकलात. एक बाग. लोक काय मागतायत, मैदान द्या खेळायला, बागा द्या.
उद्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील. पण एक गोष्ट आज सांगून ठेवतो, आज ज्याची सुरुवात उद्यापासून होणार, मुंबई मधला कोणताही आरक्षित भूखंड कोणालाही विकू दिला जाणार नाही, तो बागेचा, शाळेचा अथवा कोणताही. विकू दिला जाणार नाही म्हणजे जाणार नाही. इथे मैदानात जेवढे बांबू घातलेत ना, बरोबर कळत तुम्हाला. हे मुंबई मध्ये रस्ते बनवणारे कॉन्ट्रॅक्टर्स, सहा महिन्यात खड्डा पडतो. मला काल कोणीतरी आणून दिलं 40 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं खड्डे बुजवायचं बजेट आहे. लाजा वाटत नाही ना, एकदा मोठा खड्डा खणा आणि घाला तिच्या आयला सगळ्यांना. आज जगाच्या पाठीवरती असं कोणाचं बजेट नसेल की ज्याच्यामध्ये खड्डे बुजवायला 40 कोटी रुपये. हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना, त्यांच्यावरती देखील याच्या पुढे लक्ष ठेवलं जाणार की रस्ता बांधल्यानंतर पुढची 10 वर्ष जर त्या रस्त्याला काही झालं, पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच. काही खड्डा लावलीत मुंबई महानगरपालिकेचं 12,000 कोटीचं बजेट हे या नालायकांच्या खिशात जाण्यासाठी पण ठेवायचं, आणि तुम्ही फक्त नुसतं असं खड्ड्यातनं पाय मुरगळलं म्हणून घरी यायचं, अग ग बाई माझं आज काय ग, कुठे खणलेला रस्ता असतो, कुठे खड्डा असतो, कुठे काय असतं, शाळेतल्या मुलांचा विचार नाही की तो क्रॉस कसा करेल, ट्रॅफिकची अवस्था बिकट, सगळीकडेच भीषण परिस्थिती. कोकणामध्ये गेलो होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आत्ता नाही मागे निवडणुकांच्या अगोदर, खूप अनेक समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना भेटलो, वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळे घटक होते. आणि मी त्यांना विचारलं, मी म्हटलं की इथे काय व्हावं असं वाटतं तुम्हाला इथे कोकणामध्ये, ते लोक होते मला बोलले की कारखाने यावेत. म्हटलं कसले कारखाने, ते कसले बी असू देत, मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. तर मी म्हटलं की इथे कारखाना कोण आणणार, म्हटलं रस्त्याने यायला म्हटलं 10 तास लागतात म्हटलं इथे, आणि कोण कुठचा कारखाना आणणार. पण म्हटलं इतकं निसर्ग सौंदर्य म्हटलं या कोकणाला मिळालेलं आहे, इथे आंबा आहे, इथे काजू आहे, इथे अनेक प्रकार गोष्टी आहेत, याच्यावरती काही करावं असं नाही का वाटत किंवा यावंसं नाही काय वाटत. मला बोले म्हणजे काय. तर मी म्हटलं उद्या इथे समजा 5-स्टार हॉटेल आली, 7-स्टार हॉटेल आली, म्हटलं माना नाही टाकायची. इतका सुंदर म्हटलं हा समुद्र किनारा आहे, काही गोष्टी काही लोकेशन आपण बघितली तर ती कधी गोव्याला पण नाही आहेत, केरळाला पण नाही आहेत, पण ती आमच्या कोकणामध्ये आहेत. मी म्हटलं असे जर समजा उद्या उभं राहिलं तर तुमचं काय म्हणणं आहे. ते बोलले नाही संस्कृतीवरती घाला येतो. म्हटलं कोणती संस्कृती, कसली संस्कृती, म्हटलं कशाबद्दल तुम्ही बोलताय. नाही ते तुम्हाला माहिती आहे ते फॉरेनर बायका कशा फिरतो. अरे म्हटलं तुला सांगता का फिरायला, तस त्या फिरतील आणि जातील, पण त्या संपूर्ण कोकणाचं अर्थकारण कसं बदलेल. नाही नाही पट्टे जाऊन देते, संस्कृतीवरती घाला येतो. आणि म्हणून मी त्यांना नेहमी, मी माझ्या अनेक भाषणांमधून मी हे सांगितलंय, खरं तर आज मुद्दा म्हणून परत सांगतो. आणि म्हणून मी त्यांना एकदा मी मलेशियाचं एक उदाहरण दिलं की मी एकदा मलेशियामध्ये गेलो असताना कलालंपूर पासून ते एक जेंटिंग हायलंड नावाची एक जागा आहे,
म्हणजे जवळ मुंबई आणि माथेरान जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर. मी माझी पत्नी आमची मुलं आमच्या बरोबरचे काही सगळे लोक होते मित्र परिवार आम्ही गेलो तिकडे. गेल्यानंतर तिकडे पाहिलं वरती जायला काहीतरी केबल कार होत्या आम्ही वरती गेलो तिथे. माथेरान एवढं पण मोठं नाही अगदी छोटस. तीन हॉटेल्स होती. मी आपला चोची मारतो नाही मी कुठे कधी गेलो की. मी म्हटलं अरे तिकडे विचारपूस केली म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आहे किती भरल्यात किती रूम्स हॉटेलच्या. तर त्यांनी मला सांगितलं नाही साहेब हे नाही आहे काय म्हणतो आपण त्याला सीझन चालू नाही पण 85% भरलेत. म्हटलं सीझन चालू नाही आणि 85% भरलेत म्हटलं येतात कशाला लोक इथे. त्याला मी बघितलं तर साऊथ ईस्ट एशिया मधला सगळ्यात मोठा कॅसिनो तिकडे कळलं जुगार. माझी इथे पत्रकार बांधवांना विनंती आहे मी जुगाराला प्रोत्साहन देत नाहीये. मी फक्त तिथली एक गोष्ट सांगतोय. रूम्स किती आहेत हॉटेलांना तिकडच्या तीन हॉटेलांना 11,500 रूम्स होते. मी जेव्हा खाली गेलो तिकडे मी भिरलो मला स्वतःला पत्ते पण खेळता येत नाहीत. तिकडनं फिरून मी आम्ही तिकडे एका बार मध्ये गेलो तिकडेच. आता बार तरी कळला असेल त्या बार मध्ये तिकडे गेलो बसलो आम्ही समोर बघतो एक एवढी मोठी पाटी होती. त्या पाटीवर काय लिहिलं होतं मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मी पहिला प्रश्न केला म्हटलं अरे हा मुसलमानांचा देश आणि तिकडे म्हटलं अशा प्रकारच्या पाट्या. मग त्यांनी मला समजून सांगितलं ते बोलले की धर्मामध्ये चालत नाही दारू पिणे जुगार खेळणे हे प्रकार चालत नाही म्हणून आम्ही लावली पाटी. म्हटलं तुम्ही ओळखता कसे ते बोलले नाही असं काही नसतं आम्ही कसे ओळखणार म्हणे. हे सांगण्यामागचा हेतू फक्त एवढाच की आपल्यापेक्षा बत्तड देश होते आपल्यापेक्षा बत्तड पण माझा देश मोठा झाला पाहिजे माझ्या देशामध्ये पैसा आला पाहिजे माझ्या देशामधल्या प्रत्येक माणसाचं घर भरलं पाहिजे पोट भरलं पाहिजे याच्यासाठी इतका कडवट धर्म जर एक देश बाजूला ठेवून आपल्या देशाची प्रगती करू शकतो तर आपली कोणती संस्कृती आपण घेऊन बसलोय ज्याच्यासाठी अख्खा प्रदेश आपण रेताड करायला निघालेलो आहोत अख्खा महाराष्ट्र रेताड करतोय. अरे कुठच्याही या राज्यकर्त्यांना काही पडलेलं नाही त्या विलासराव देशमुखांनाही नाही आणि त्या शरद पवारांनाही नाही अर्जुन कोणालाही नाही. म्हणजे शरद पवार कृषी मंत्री असून कापसाच्या प्रश्नावरती बोलताना दिसत नाहीत. प्रत्येक वेळेला साखर बर साखरेचा मला त्या शेतकऱ्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. त्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे तो आपला पश्चिम महाराष्ट्र तो देखील अजून प्रगत झाला पाहिजे. पण या इतक्या प्रगत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जेव्हा मी गेलो त्यावेळेला तिकडचा तरुण ज्यावेळेला मला भेटला तिकडच्या महिला ज्यावेळेला मला भेटल्या तिकडच्या महिलांमध्ये चेहऱ्यावरती देखील कुठे सुख नाही कुठे समाधान नाही. हे समाधान परत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझ्या पक्षामध्ये काम करताना मला कल्पना आहे ना तुम्ही सगळ्याच्या समोर बसलेले आहात ना हा आतापर्यंतचा अनुभव माझ्या पण डोळ्यासमोर आहेच की झेंडा घेऊन एखाद्या पुढाऱ्याच्या मागे फिरायचं घोषणा द्यायच्या दिवस रात्र एक करायचा घरी गेल्यावर काय शिव्या पडतात हे देखील मला माहिती आलं कार्ट दिवसभर उकिरड हुंगून काम ना धंदा नोकरी नाही पैसे कमवायला नको नुसतं त्या पुढाऱ्याच्या मागे हिंडायला पाहिजे झेंडा घेऊन रात्र येईल गिळायला परत. आजपर्यंत हेच ऐकत आलो ना. मला लोकांनी विचारलं की तुम्ही पक्ष बांधणीसाठी म्हणून एवढा कशाला वेळ लावताय काय तमाशाचा फड काढत होतो
गणेशोत्सव मंडळ काढत होतो की आज स्थापन केलं उद्यापासून वर्गणी मागायला सुरुवात. विचार नको करायला की इतकी लोक जर माझ्यावरती अपेक्षा ठेवून बसणार असतील, लोकांच्या आशा जर माझ्यावरती लागणार असतील, तर त्याचा विचार करून मला पाऊल जपून पुढे टाकायला नको. की आजपर्यंत बाकीच्यांनी जसा भ्रमनिरास तुमचा केला त्याचप्रमाणे जर उद्या मी देखील केला तर विश्वास तुम्ही ठेवणार कोणावरती? सतत काय नवीन पुढारी जन्माला यायचा आणि त्यांनी काय भ्रमनिरास करायचा, याच्यात आयुष्य घालवणार? मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरच्या, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही पोरगा माझा. जर इतक्या प्रकारचा विचार करून जर मी पुढचं पाऊल हळूहळू जरी टाकत असेन तर काही चुकलं माझं? काही इतरांसारखे नुसते स्टंट करत बसू. लोक विचारतात मला मराठी माणसाचं काय करणार का? हा झेंडा घेतल्यावर ते सुटलं? मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये उत्कर्ष होणार म्हणजे होणार. अहो पण मराठी माणसाचा उत्कर्ष म्हणजे गुजरातच्या कानपट्टीत नाही होऊ शकत. गुजराती माणसाच्या कानपट्टीत नाही होऊ शकत, मारवाडी माणसाच्या कानपट्टीत नाही होऊ शकत. आता ह्या माझ्या वाक्यावरती मला अनेक लोक विचारणार आहेत मग मागचं ते रेल्वे आंदोलनाचं काय होतं? आजही मी तुम्हाला सांगतो कि ते जे आंदोलन होत, ज्यावेळेला आमची मंडळी ज्यावेळेला त्या रेल्वेच्या ऑफिस मध्ये गेली आणि संपूर्ण देशभर जर रिक्रुटमेंट असतील प्रत्येक ठिकाणी रिजन वाईज, जर उत्तर भारताची उत्तर भारतामध्ये, तिकडची अजून राजस्थानची राजस्थानमध्ये, महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूची तामिळनाडूमध्ये, याचा अर्थ काय? याचा अर्थ जर इथे करणार असतील तर इकडच्या या प्रांतातल्या लोकांना इथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत याचा असा त्याचा अर्थ होतो. आणि जर ते त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी म्हणून जर मला इथे कोणी असतील तर मला काहीच फरक पडत नाही ना. वर्षानुवर्षे इथे राहणारे कोणी बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, मी कधी बोललो त्यांना? पण जर इकडच्या नोकऱ्या बळकवण्यासाठी म्हणून जर बिहारमधनं जर समजा 5 लाख लोक जर इकडे येणार असतील त्याही नोकऱ्या बळकवण्यासाठी, तर इकडे राहणाऱ्या माणसांनी करायचं काय? हा जर प्रश्न मला पडला तर ह्यात काही चूक झाली? यात कसली आली चूक? आणि मला तोच फक्त सतत प्रश्न विचारत राहिले, आसाममध्ये ज्या वेळेला जाळपोळ झाली आणि माणसाला ठार मारले त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, चकार शब्द काढायला तयार नाही. आज अनेक लोक इथे राहतात, अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. माझे त्यातले अनेक असे अनेक जाती धर्माचे माझे पण मित्र आहेत. मूळ उद्देशापासून बाजूला हटत नाही पण मी, हा माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, या माझ्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. शेतीसारखा विषय, जोपर्यंत शेती या विषयाला ग्लॅमर येत नाही तोपर्यंत शेती हा विषय मोठाच होणार नाही. भविष्यामध्ये मला या महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे तो जीन्स आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टर वरती बसलेला मला बघायचा आहे, त्याच वेळेला ही शेती मोठी होणार. नाही तर आपलं चालू आहे, आमची माती आमची माणसं आणि आमच्या माणसांनी केलेली आमची माती. कोण आकर्षित होईल? शेती हा महाराष्ट्रामधला आकर्षणाचा विषय बनवण्यासाठी देखील माझी पावलं उचलली जाणार आहेत. पक्षाची रचना कशी असेल,
भौगोलिक दृष्ट्या तर असेलच असेल, पण त्याचबरोबर पाणी, वीज, रस्ते याच्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या असतील, वेगवेगळे सेल्स असतील, ते त्या विषयांवरती काम करतील. लवकरच मी हा आत्ताच हे सगळं झालं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नोंदणीची मोहीम सुरू करतो आहे. या नोंदणीच्या मोहिमेमध्येच मला अनेक सितारे सितारे हिरे माणकी मिळणार आहेत. ते झाल्यानंतरच पक्षाची पद मी नंतर जाहीर करीन. घाई असेल तरी निघावं. आपला काय फार वेळ घेत नाही, पण माझ्या डोळ्यासमोरचा महाराष्ट्र, महाराष्ट्राबद्दलचं माझं स्वप्न, आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं हा महाराष्ट्र गरजेचा आहे. कसले आपण लाख आणि 1.25 लाखाच्या कर्जाची आपण विचार करतोय. या विदर्भामधला तरुण, या मराठवाड्यामधला तरुण, या पश्चिम महाराष्ट्रामधला तरुण, उत्तर महाराष्ट्रामधला तरुण, कोकणामधला तरुण आणि खास करून या मुंबईमधला तरुण काय विकलांग आहे का, अपंग आहे का, मंदबुद्धीचा आहे? ही कसली लाख आणि 1.25 लाखाची आपण कर्ज घेऊन बसलो. या महाराष्ट्रामध्ये इतकी ताकद आहे, उद्या 10 लाख कोटीचं जरी कर्ज आपण काढलं तरी त्याची आपली क्षमता आहे हे विसरू नका. अनेकांना असं वाटेल हा काय बोलतोय बावरटासारखं, याला काय अंकगणित तरी कळतं का, याला अर्थकारण तरी कळतं का? असे अनेक जण म्हणतील, पण मी आज या सगळ्या विषयांवरती मी तज्ञांशी बोलतोय की हे काय करता येईल. कापूस तिकडे पिकतो, सुतगिरण्या भलतीकडे. ऊस इकडे पिकतो तर विदर्भामध्ये साखर कारखाने. कशाचा कशाला थांब पत्ता नाही. हे सगळं बदलून टाकण्यासाठी, हे सगळं ढवळून काढण्यासाठी, तुमच्यामधले चीड निर्माण करण्यासाठी आज मला सांगा, जो करदाता आहे त्या करदात्याला नक्की काय मिळतंय? तुम्ही फक्त कर भरताय, पण सरकार आणि करदाता याच्यामध्ये एक प्रकारचं अग्रीमेंट असतं. अग्रीमेंट कसलं असतं की मी कर भरीन, तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी द्या. मला नेहमी एक बारीकसा विचार नेहमी पहिला मनामध्ये येतो की एखादं घर, एखादी महिला, ज्या वेळेला तिचा मुलगा ज्या वेळेला संध्याकाळी शाळेमधनं घरी येत असेल, तो आल्यानंतर त्या महिलेला पडत असलेला पहिला प्रश्न असेल की मी याला संध्याकाळी खेळायला बाहेर कुठे घेऊन जाऊ, याला मी फिरायला बाहेर कुठे घेऊन जाऊ. आज महिलांचे अनेक प्रश्न आहेत. आज मुंबईमध्ये रेल्वेमध्ये फिरणाऱ्या ज्या महिला आहेत असुरक्षितपणे वावरत असतात. आज इथे अनेक महिला इथे जमलेल्या आहेत. आज खास करून मी आपल्याला सांगतो, याच्यावरती देखील योजना आखली जाते की मुंबईच्या रेल्वेमधनं प्रवास करणाऱ्या ज्या महिला आहेत, इतरही महिला आहेतच पण खास करून रेल्वेतल्या, त्यांच्या संरक्षणासाठी देखील मी संपूर्ण मुंबईभर एक फळी उभी करतोय. कोण हात लावतो बघतो. हे बारीक सारीक सगळे विषय, छोटे छोटे विषय असतात, पण त्याच्यामध्ये सरकारला काही पडलेलं नाही, काही घेणं देणं नाही. आज मुंबई महानगरपालिकेचा ज्यावेळेला विचार करतो त्याला पहिलं बोट जातं आयुक्तांकडे. की आयुक्त काय म्हणतात, मग ज्यावेळेला विजेचा प्रश्न उभा राहतो, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, इतर विद्यालयांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, मंत्र्यांचा सोडा पण बाकीच्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारायला नकोच साहेब. फक्त मंत्र्यांनी याची उत्तर द्यायची. आणि या शासकीय अधिकाऱ्यांनी काय करायचं, हे लोकांसमोर कधी येणार? माझी भविष्यामधली जी कुठची आंदोलन असतील ती एकतर बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला या विषयावरतीच असतील. या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांना येऊन जाब हा द्यावा लागेल, नुसत्या मंत्र्याला येऊन चालणार नाही. यांनी आत बसायचं, यांनी गाड्यांमध्ये फिरायचं. लोक 12-12 तास लोडशेडिंग चाललंय. शिक्षणाचा बट्ट्याबोळ, रस्त्यावरती फिरता येत नाही. सर्व बाजूनी भजभजपुरी माजली असताना बाकीचा सगळा ऐश्वराबाद सगळं चाललंय. या सर्व विषयांवरती माझं काम चाललंय. भविष्यामध्ये ही तुम्हाला आंदोलन दिसतीलच, कळतीलच, याच्यावरच्या उपाययोजना देखील दिसतील तुम्हाला. मुंबई महानगरपालिका तर आहेच,
ती तर निवडणूक लढवणारच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवूच. पण माझा जो महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करण्याचं जे काम चाललंय ते फक्त एवढ्यासाठीच की उद्या जेव्हा कधी मी महाराष्ट्राच्या सत्तेला मी हात घालेन त्यावेळेला महाराष्ट्राची ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार असली पाहिजे. त्याच्यानंतर डोकं खाजवत नाही बसणार की आता काय करायचं. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा, इतका प्रगत व्हावा, माझी एवढी फक्त तीच इच्छा आहे की हे कार्य माझ्या हातून घडो. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझा उभा राहावा, हेच माझं स्वप्न आहे. उद्या 15-20 वर्षानंतर कधी केव्हा का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्या वेळेला या देशामध्ये येईल हे नुसतं स्वप्न नाहीये, तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी पण बोलत नाहीये. पण पुढच्या 15-20 वर्षानंतर जेव्हा कधी या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये देशामध्ये येईल त्याच्या अजेंड्यावरती एक गोष्ट नक्की पाहिजे की मला महाराष्ट्रात जायचंय, तिकडे विदर्भामध्ये असं असं झालंय, तिकडे मराठवाड्यामध्ये असं असं झालंय, मला तिकडे जायचंय, त्यांना भेट द्यायची आहे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे. इथपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपलं सर्वांचं प्रेम, हे सतत माझ्या पाठीमागे राहो, ही ताकद आपण सतत माझ्या पाठीमागे उभी राहो, एवढीच फक्त इच्छा एक आपल्याला समोर व्यक्त करतो. आज इथे खास करून प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जी कोणी लोक आलेले आहेत, गेले 2-3 महिने 4 महिने आपण जे माझ्यावरती प्रेम दाखवलं हे प्रेम सतत आपण माझ्यावरती ठेवावं अशी एक इच्छा बाळगतो. आणि नवीन महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल करावी असा एक विश्वास आपल्या समोर ठेवून आपली सर्वांची मी रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जाताना आपण सगळ्यांनी शिस्तीत नीट जावं, जोरात गाड्या चालवू नयेत, कारण आता सगळेजण अडकून जाल नाही तर. आणि जाताना पहिल्यांदा एक गोष्ट बघावी की महिलांना अगोदर जाण्याची संधी आपण सगळ्यांनी प्राप्त करून द्यावी, एवढं फक्त आपल्या विनंती करतो. धन्यवाद.